मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पहाटेपासून अपघातांची मालिका सुरू आहे आज सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात घडले पहिला अपघात सकाळी पाच वाजता पुणे लेनवर झाला मुंबई लेनवर बोरघाट अमृतांजन ब्रिजच्या दरम्यान हनुमान मंदिराजवळ खाजगी प्रवासी बस आणि अन्य दोन वाहने एकमेकांना धडकली यामध्ये बसमधील चार जण किरकोळ जखमी झाले आहेत दुसरा अपघात पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खंडाळाघाट अंतरातच झाला वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आल्याने चालकाने चालत्या वाहनातून उडी मारली दुर्दैवाने रस्त्यावर डोके आपटल्याने जबर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला तर तिसऱ्या अपघातात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मुंबई लेन किलोमीटर चव्वेचाळीस या दरम्यान ॲफकॉन कंपनीसमोर मालवाहतूक टेम्पो उलटला यामध्ये अडकलेल्या टेम्पो चालकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले नाही पुढील अनर्थ टळला या सर्व अपघातांमध्ये द्रुतगती मार्गावरील आय आर बी पेट्रोलिंग आय आर बी देवदूत यंत्रणा बोरघाट वाहतूक पोलीस अपघाताच्या ठिकाणी मदत कार्य करत होते दरम्यान तातडीने जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्याने वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण झाला नाही पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट